गवताच्या गंजीला आग लागून एकाचा मृत्यू झालाय. वणी येथील लक्ष्मीनगरच्या जवळ असलेल्या शेतात गवताच्या गंजीला आग लागल्यानं मृत्यू झाला. आगीत जळाल्यानं मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. या गावी तोनोहर पुंडलिक पवार वय 54 राहणार वणी यांचा जळून मृत्यू झाला. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान लक्ष्मीनगरच्या बाजूला असलेल्या शेतात असलेल्या गवताच्या गंजीला आग लागल्यानं यात मनोहर पवार यांचा मृत्यू झाला. आग लागल्याची बातमी कळताच वणी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळात पोहोचताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गवताच्या गंजा वाळलेल्या असल्यानं पेट घेतला होता. त्या विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मृत्युमुखी मनोहर यांना रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. जागेवरच मृत्यू झाला होता. वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कशामुळे मृत्यू झाला याचा तपास वणी पोलीस करीत आहेत. वणी शहरात आग लागल्यानंतर अग्निशमन व्यवस्था नसल्यानं आग विझवणे मुश्किल होत असते. नाशिक किंवा पिंपळगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवाव्या लागतात. मागील अनेक वेळा शहरात आगीच्या घटना घडल्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यास दमछाक करावी लागली. तसेच वणी ग्रामीण रुग्णालयात आगीत जळून मृत्यू झालेल्या मृतदेह आणल्यानंतर येथे वीज नाही. शवघरात व परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. यांचं न्यूज प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वणी.